डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1956 सालच्या धम्म क्रांतीने आंबेडकरी समाज निर्माण झालाय. ती भूमी दीक्षाभूमी बनली. या दीक्षाभूमीने सार्वजनिक कल्याणाचा महामार्ग दिलाय. दीक्षाभूमीने संविधानाच्या माध्यमातून माणसाला हिमालय बनवले. त्या दीक्षाभूमीतून आंबेडकरी विचारांचे संवर्धन करण्यासाठी विकासाचे धोरण राबविण्यात येत असून येथे मेट्रो कार्यालयाचे वाहनतळ बनणार नाही आणि राजकारणासाठी दीक्षाभूमीचा वापर होऊ देणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दीक्षाभूमीवर होणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या कार्यक्रमासाठीच याचा उपयोग होईल. दीक्षाभूमीवर असलेल्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठीही वापर करायचा की नाही यासंदर्भातील निर्णय देखील आंबेडकरी जनता घेईल असंही डॉक्टर गवई यांनी सांगितले आहे. गेल्या 2-3 दिवसापासून पवित्र दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरविल्या जात आहे. येणाऱ्या 2 वर्षांमध्ये आम्हाला पवित्र दीक्षाभूमीची कायापालट करायची आहे. संपूर्ण जगामध्ये ज्याची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्वसन्मान्य सदस्यांनी घेतला आहे. या पवित्र दीक्षाभूमीवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही, कोणतेही मेट्रो कार्यालय होणार नाही, कोणतेही वाहनतळ होणार नाही. 14 ऑक्टोबर आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जे लाखो लोक येतात त्यांना सुविधा पुरविणं त्याच्यासाठी प्रत्येक प्राधान्य राहील. नंतर सौंदर्यीकरण आणि नंतर विकास. हा विकास करत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही, बौद्ध वृक्षाला कोणताही धक्का लागणार नाही. समाजकंटक यापूर्वी दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरवित होत्या, आजही पसरत आहेत. असा समाज कंटकांच्या अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका. आपल्याला कोणतीही शंका असेल थेट आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. जय हिंद.